नमस्कार मित्रांनो मी अभिजित खळतकर सरकारी योजना या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजच्या या युगामध्ये आपल्याकडे मॅरेज सर्टिफिकेट म्हणजेच विवाह प्रमाणपत्र जे आहे ते असणं आवश्यक असतं मित्रांनो कारण की आपलं हे जे विवाह प्रमाणपत्र आहे मतदान कार्ड काढण्यासाठी आवश्यक असतं आपल्याला पॅन कार्ड काढण्यासाठी आवश्यक असते किंवा आपल्याला इतर कोणत्याही शासकीय ठिकाणी जर आपल्याला जायचं असेल शासकीय कामासाठी ह्या मॅरेज सर्टिफिकेटचा जो उपयोग आहे तो होत असतो किंवा एखादं नवीन लग्न झालेली विवाहित मुलगी असेल तर तिला तिचं मतदान कार्ड असेल आधार कार्ड असेल किंवा रेशन कार्डवरती जर आपल्याला नाव वाढवायचं असेल मित्रांनो तर आपल्याला हे जे मॅरेज सर्टिफिकेट आहे ते आपल्याजवळ असणं आवश्यक असतं आणि हे जे मॅरेज सर्टिफिकेट आहे मित्रांनो कशाप्रकारे काढायचं कोणत्या ठिकाणी काढायचं याच्याबद्दलची जी माहिती आहे मित्रांनो आपल्यापर्यंत उपलब्ध नसते तर त्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण हे मॅरेज सर्टिफिकेट कोठे काढायचं ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे तर याबद्दलची जी सर्व माहिती आहे मी आपल्यापर्यंत सादर करणार आहे तत्पूर्वी मित्रांनो आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवरती जर प्रथमच असाल तर आपला हा जो यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो सबस्क्राईब करा आणि ही जी माहिती आहे मित्रांनो आपल्या नातेवाईकांपर्यंत शेअर्स करा म्हणजे आपल्याला आणि आपल्या नातेवाईकांना याची पूर्ण माहिती अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने मिळेल आपल्याला जर मॅरेज सर्टिफिकेट काढायचं असेल तर त्यासाठी काही कागदपत्र आहेत ही कागदपत्र प्रथम आपल्याला जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे तर मी आपल्याला कागदपत्र स्क्रीनवरती आपल्याला दाखवत आहे आपण हे जी कागदपत्र आहेत नोट करून ती कागदपत्र आपल्याला जमा करायची आहेत तर सर्वप्रथम आपल्याला मॅरेज सर्टिफिकेट जर काढायचं असेल तर जे वधू आहे त्या वधूचं आधार कार्ड लागेल जे वर असेल त्या वराचं आधार कार्ड लागेल दोघांचे दोन पासपोर्ट साईज फोटो लागतील त्याच्या व्यतिरिक्त आधार कार्ड जे असेल त्या आधार कार्डवरती जी जन्मतारीख आहे ती पूर्ण असावी जर पूर्ण जन्मतारीख नसेल तर आपल्याला शाळा सोडल्याचा जो दाखला आहे फो 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 तो आपल्याला आवश्यक असतो याच्या व्यतिरिक्त मी तीन साक्षीदार यासाठी आपल्याला गरजेचे आहेत म्हणजेच आपल्याला लग्नासाठी तीन साक्षीदार उपस्थित होते याची माहिती आपल्याला आपल्याला देणार कार्ड आवश्यक आहे त्याच्या व्यतिरिक्त त्यांचे जे फोटो आहेत ते फोटो आपल्याला आवश्यक आहेत याच्या व्यतिरिक्त मित्रांनो त्या विवाहाची जी पत्रिका आहे ती पत्रिका आपल्या जवळ असणं आवश्यक आहे लग्नाचा जो फोटो आहे तो देखील आपल्याला गरजेचा आहे आणि सर्वात महत्वाच्या दोन गोष्टीत मित्रांनो आपल्याला जो फॉर्म दिला जाईल विवाह नोंदणीचा फॉर्म या फॉर्मवरती आपल्याला जे ब्राह्मण असतील ज्या विधीप्रमाणे आपला विवाह झाला असेल त्याच्यावरती आपल्याला जे सही आहे ते ब्राह्मणांची सही लागेल आणि हा संपूर्ण सेट आपल्याला एकत्र एक गोळा करायचा आहे याच्या व्यतिरिक्त शंभर रुपयाचा जो स्टॅम्प आहे या स्टॅम्प पेपरवरती आपल्याला ॲफिडेविट करून द्यायचा आहे की माझा विवाह जो आहे या या तारखेला झालेला आहे ही संपूर्ण हा जो संपूर्ण जो सेट आहे मित्रांनो ही सर्व जी कागदपत्रं आहेत मी सांगितलेली ही सर्व एकत्रित करायची आहेत आणि ही एकत्रित एक करून आपल्याला निबंधकाकडे ही जमा करायची नगरपालिका महानगरपालिका या एरियामध्ये जर राहत असाल आपण मित्रांनो तर आपल्याला ज्या त्या ऑफिसमध्ये आपल्याला जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला आपली ही जी जी कागदपत्रं आहेत ती आपल्याला त्यांच्याकडे सादर करायचं आहे जसं की महानगरपालिका असेल नगरपालिका असेल तर त्या ठिकाणी विवाहन नोंदणी प्रमाणपत्राचा जो विभाग आहे तो वेगळा आहे ग्रामपंचायत विभागामध्ये गेलात तर आपण ग्रामसेवकांकडे ही सर्व जी कागदपत्र आहेत ही सादर करून सादर करून आपलं जे मॅरेज सर्टिफिकेट आहे मित्रांनो ते आपण अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने मिळू शकता यामध्ये फक्त तफावत एवढीच असू शकते की प्रत्येक जिल्हा असेल किंवा तालुका असेल तर या ठिकाणी जे नियम आहेत मॅरेज सर्टिफिकेटचे ते थोडेफार वेगळ्या प्रमाणामध्ये असू शकतात त्या नियमांप्रमाणे आपल्याला जी कागदपत्राची जी पूर्तता आहे त्या ऑफिसमध्ये आपल्याला करावी लागेल आणि ही सर्व कागदपत्रं दिल्याच्यानंतर कमीत कमी दोन ते पाच दिवसामध्ये आपल्याला जे मॅरेज सर्टिफिकेट आहे ते आपल्याला कार्यालयाकडून दिलं जातं मित्रांनो तर एकंदरीत ही प्रोसेस अशा प्रकारे आहे मित्रांनो या संदर्भात जर आपल्याला काय अडचणी असतील तर आपण मला कमेंट्समध्ये विचारू शकता आणि मी या व्हिडिओच्या निमित्तानं आपणाला विनंती करतो की आपण आपलं जर मॅरेज सर्टिफिकेट जर काढलेलं नसेल तर आपण अवश्य हे जे मॅरेज सर्टिफिकेट आहे ते काढून घ्यावं आणि भविष्यामध्ये आपल्याला जो दंड आहे जर मॅरेज सर्टिफिकेट नाही काढलं तर तो जो दंड आहे तो वाचू शकतो मित्रांनो तो विनंती करतो की हा व्हिडिओ पाहून आपण जर मॅरेज सर्टिफिकेट काढलं नसेल तर अवश्य काढून घ्यावे तर अशा प्रकारची जी अपडेट आहे मित्रांनो आपल्यापर्यंत उपलब्ध झालेली आहे नवीन जर काही माहिती उपलब्ध झाली तर नक्कीच मी आपल्यापर्यंत सादर करेल मित्रांनो चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद